चला पाहूया गणित विषयाचं चौथं प्रकरण कोण व कोणांच्या जोड्या यापूर्वीच आपण सराव संच सोहळा पाहिलेले आहेत आता पाहूया सराव संच सतरा त्याच्यातला पहिला प्रश्न अत्यंत सोपा आहे खाली दिलेल्या कोणांच्या पूरक कोणांची मापे लिहा चला पाहूया पहा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या प्रश्नातलं पहिलं पंधरा अंश दिले तर या पंधरा अंशाचं आपल्याला काय काढायचंय याचं पूरक कोणाचं माप काढायचंय कशी असेल मग आता याच्या उत्तराच्या पायऱ्या पहिल्यांदा लिहायचं दिलेली माहिती काय दिले आपल्याला दिलेल्या कोणाचे माप बरोबर किती दिले, दिले? पंधरा अंश आता त्याच्या पूरक कोणाचे माप आपण एक्स अंश मानू पहा मग नियम काय पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश आँश असते हे नियम आहे मग पुढची पायरी काय येईल पंधरा अंश अधिक एक्स अंश बरोबर एकशे ऐंशी अंश बरोबर आहे ना आपल्याला दिलेल्या कोणाचं माप पंधरा आहे म्हणून इथं पंधरा लिहिलं त्याच्या पूरक कोणाचं माप काढायचंय ते एक्स मानलं होतं म्हणून इथे एक्स लिहिलं पंधरा अधिक एक्स बरोबर एकशे अंश अंश या दोघांच्या कोणाच्या मापांची बेरीज एकशे अंश असते कारण नियम काय पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते ही पायरी समजली पहा पुढं आता ज्या वेळेस बरोबरच्या इकडल्या बाजूला बरोबरच्या इकडल्या बाजूला हे पंधरा धन आहेत मग आता तिकडं जायचं म्हणजे ह्याच्यातून पंधरा वजा करावे लागतील म्हणून दोन्ही बाजूतून आपण पंधरा वजा केले त्यामुळं हे ऋण पंधरा आणि हे धन पंधरा कटले उरलं काय मग इथं एक्स बरोबर एकशे ऐंशीमधून पंधरा अंश गेले मग किती उरत आहे एकशे पासष्ट अंश म्हणून एक्स बरोबर किती आलं एकशे पासष्ट अंश पुढची पायरी काय लिहायचं पंधरा आपल्याला दिलेलं पहिलं गणित काय होतं पंधरा अंश म्हणून काय पंधरा अंश मापाच्या पूरक कोणाचे माप एकशे पासष्ट अंश आहे इथं एकशे पासष्ट आलं होतं ते तिथं लिहिलं हे समजलं पहिलं गणित समजलं चला पाहूया मग दुसरं गणित पहिलं गणित समजलं ना आता आपण पाहूया दुसरं गणित काय दिलं दुसऱ्या गणितात पंच्याऐंशी अंश मग आता पायऱ्या फार सोप्या आहेत सुरुवात कशाने करायचं दिलेली माहिती पहिली पायरी समजली मग आपल्याला दिलेल्या माहितीत काय दिले पंच्याऐंशी अंश दिले माप तेच लिहायचं मग मग पुढची पायरी लिहायचं दिलेल्या कोणाचे माप किती दिलं आहे पंच्याऐंशी तेच तिथं लिहायचं किती सोपी आहे पहिली पायरी आणि दुसरी पायरी किती सोपी आहे पहा मग तिसरी पायरी आता या दो आपल्याला या मापाच्या आधारे काय काढायचं आहे पूरक कोणाचं माप काढायचं आहे म्हणून तिसरी पायरी काय असेल त्याच्या पूरक कोणाचे माप एक्सांश मानू ही तिसरी पायरी झाली समजल्या तीन पायऱ्या समजल्या मुलांनो पहा बरं मग चौथी पायरी काय असेल त्याच्यात तर नियम लिहायचा आहे मग काय नियम आहे पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती अंश असते एकशे ऐंशी अंश आँश असते ही चौथी पायरी झाली हे समजलं इथपर्यंत समजलं पहा पुढं मग आता पाचवी पायरी काय करायचं दोघांची बेरीज मग बेरजेमध्ये मांडा म्हणून पंच्याऐंशी अंश अधिक एक्स अंश बरोबर किती ऐंशी एकशे ऐंशी का आलं कारण पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून पुढची पायरी काय असेल आता पंच्याऐंशी धनमध्ये आहेत मग तिकडं जाऊन ते काय होतील ऋणमध्ये म्हणून दोन्ही बाजूतून पंच्याऐंशी आपल्याला वजा करावे लागतील हे बघा पंच्याऐंशी अधिक एक्स वजा पंच्याऐंशी बरोबर एकशे ऐंशी वजा पंच्याऐंशी मग आता हे पंच्याऐंशीचं चिन्ह धन आहे ह्या पंच्याऐंशीचे चिन्ह ऋण विरुद्ध चिन्हांची वजा बाकी होते या नियमाप्रमाणे हे पंच्याऐंशी कटलं हे पंच्याऐंशी कटलं इथं उरलं फक्त एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा पंच्याऐंशी मग एकशे ऐंशीमधून पंच्याऐंशी गेले किती आलं एकदम बरोबर आहे पंच्याण्णव म्हणून बरोबर किती आलं पंच्याण्णव अंश आणि मग सगळ्यात शेवटी लिहायचं आपल्याला एक्स काय गृहीत धरलं होतं आपण पूरक कोणाचं माप एक्स धरलं होतं तेच एक्स इथं आलं आहे ते किती आलं मग पंच्याण्णव मग सगळ्यात शेवटची पायरी काय लिहायचं म्हणून किती होतं हे पंच्याऐंशी शेवटी लिहायचं पंच्याऐंशी अंश मापाच्या पूरक कोणाचे माप पंच्याण्णव अंश आहे समजलं आता दुसरं गणित पण तुम्हाला मी समजावून सांगितलं आहे आता त्याच्या पुढचे पाच गणितं तुम्ही मनानी करणार मग व्हिडिओला पॉज करा आणि यापुढचे सगळे पाच गणितं तुम्ही मनानी करा आणि नंतर तुम्ही तपासून घ्या चला मुलांनो करा व्हिडिओला पॉज बघूया सराव संच सतरा मधला पहिला प्रश्न, प्रश्न आणि त्याच्यातला तिसरा उपप्रश्न काय दिले एकशे वीस अंश आता या एकशे वीस अंशाचा पूरक कुणाचं मापल्याचं हे मग तुम्ही सगळ्यांनी आधी स्वयं अध्ययनानं सोडवलंय ना गणित हा मग तपासून घ्याकडे चला मग पहिली पायरी काय एकदम सोपी दिलेली माहिती आलं ना तुम्हाला दुसरी पायरी काय आहे दिलेल्या कोणाचं माप मग किती दिले एकशे वीस अंश तेच तिथं ते लिहिलं दिलेल्या कोणाचे माप बरोबर एकशे वीस अंश एक हे पुढं तिसरी पायरी काय गुणधर्म त्याच्या पूरक कोणाचे माप एकसांश मानू ए एकसांश मानू हे अधिक तिसरी पायरी आहे मग आता ह्या तिसऱ्या पायरी नंतर गुणधर्म येतो तो, तो म्हणजे काय पूरक कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते चार पायऱ्या आल्या तुमच्या मग झालं तुमचं गणितच आलं पहा मग पुढची पाचवी पायरी एकशे वीस अंश हे बघा हे एकशे वीस घ्यायचं आणि हे एक्स घ्यायचं या दोघांची बेरीज किती एकशे ऐंशी अंश आता हे एकशे वीस इकडं त्याचं काही चिन्ह दिसत नाही म्हणजे धना असते म्हणजे आता ते काय होईल ऋण म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूतून एकशे वीस अंश वजा करावे लागतील एकशे वीस अधिक एक्स वजा एकशे वीस बरोबर एकशे ऐंशी वाजा एकशे वीस मग आता हे एकशे वीस ऋण कटलं आणि हे धन कटलं मग उरलं काय यक्स इथं उरलं यक्स बरोबर एकशे ऐंशीमधून मधून एकशे वीस गेले साठ अंश हे आलं म्हणून सगळ्यात शेवटची पायरी काय येईल हे जे एकशे वीस होतं दिलेला प्रश्न एकशे वीस अंश मापाच्या पूरक कोणाचे माप साठ अंश आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अगदी तोंडीसुद्धा सांगता येते फक्त तीन सेकंदात पण आपल्याला परीक्षेत पायऱ्या करायच्या आहेत मुलांनो म्हणून आपल्याला ह्या स्टेप बाय स्टेप पायऱ्या करून उत्तर काढायचंय चला आता चौथा प्रश्न तुम्ही सोडवा आणि नंतर तपासून घ्या चला विद्यार्थी मित्रांनो सराव संच सतरामधला पहिल्या प्रश्नातलं चौथं कित काय आहे पुस्तकात दिलेलं सदोतीस अंश मग आता सदोतीस अंश दिलं आहे त्याचं पूरक कोणाचं माप काढायचं मग मा पहिली पायरी दिलेली माहिती किती सोपं आहे दुसरी पायरी दिलेल्या कोणाचं माप सदोतींश हो अंश तिसरी पायरी त्याच्या पूरक कोणाचं माप एक अंश माणू चौथी पायरी पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे तर पाटत झालं आहे तुम्हाला मग पाचवी पायरी आता बेर्जेमध्ये मांडायचं आपण सदोतीसांश अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी मग आता सदोतीस हे इकडे बेर्जेत आहेत मग तिकडं जाऊन वजामध्ये होतील म्हणून दोन्ही बाजूतून सदोतीस अंश वजा केलं आता हे बरोबरचं चिन्ह आहे ह्याच्या डाव्या बाजूला ह्या सदोतीसचं चिन्ह ऋण ह्या सदोतीसचं चिन्ह धन विरुद्ध चिन्हांची काटा काटी होते म्हणून हे कटलं हे कटलं उरलं काय एक्स एक एक ले ले एक मग एक्स बरोबर एकशे ऐंशीमधून मधून सदोतीस अंश गेले उरले एकशे त्रेचाळीस मग सगळ्यात शेवटची पायरी काय आली म्हणून सदोतीस अंश जे प्रश्न दिला होता ना आपल्याला सदोतीस अंश मापाच्या पूरक कोणाचे माप एकशे त्रेचाळीस अंश आहे हे आलं तुम्हाला सगळ्यात जशा तशा पायऱ्या आहेत बघा ऐक नाही थोडं बदल कुठं बदल करायचा हे तुम्हाला लक्षात आलं ना हां चला पहा मग पुढचा पाचवा आणि हो अगोदर तुम्ही सोडवा हा प्रश्न आणि नंतर मग पुन्हा मार्गदर्शन घ्या सोडवा मग हां व्हिडिओला पॉज करा आणि सोडवा तुम्ही अगोदर सोडवा बेटा आणि तुम्ही सोडवून नंतर पहा फार सोपंय पहा सराव संच सतरामधलं पहिल्या प्रश्नातलं पाचवं एकशे आठ अंश त्याच्या पूरक कोणाचं माप काढायचं आहे मग सगळ्यात पहिली पायरी काय दिलेली माहिती आपल्याला काय माहिती दिली आहे तर दिलेल्या कोणाचं माप एकशे आठ अंश आहे हे आपल्याला आहे मग काय काढायचं आहे आपल्याला पूरक कोण मग लगेच त्याच्या पूरक कोणाचे मापबरोबर एक्स अंश अशी तिसरी पायरी चौथ्या पायरीत गुणधर्म पूरक कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजे हे एकशे आठ आणि एक्स यांची बेरीज एकशे ऐंशी अंश यायलाच पाहिजे म्हणून सूत्रात मांडलं तिथं एकशे आठ अंश अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश आता हे एकशे आठ इकडं धन आहेत तिकडं घेऊन जायचं आहे म्हणून दोन्ही बाजूतून एकशे आठ वजा केलं हे कटलं हे कटलं आणि मग उरलं काय एक्स आणि एकशे ऐंशीमधून एकशे आठ गेले किती उरले बहात्तर अंश एक्स बरोबर बहात्तर अंश आणि मग सगळ्यात शेवटी काय लावं लागेल आपल्याला एकशे आठ दिला होता ना कोण मग एकशे आठ मापाच्या पूरक कोणाचे माप एक हे किती आलं बहात्तर अंश आहे समजलं चला करा बरं बर हे पुढचं गणित न तुम्ही स्वतः सोडवा आणि त्याच्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे अगोदर करा आणि नंतर मार्गदर्शन घ्या बघा बरं सोपं होतं ना नेहमीप्रमाणे फार सोपं आहे हे पहिली पायरी दिलेली माहिती नंतर काय दिलेल्या कोणाचे माप किती दिले शून्य अंश दिलेले शून्य नंतर काय त्याच्या पूरक कोणाचे माप अंश मानू पुढं गुणधर्म पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे अंश असते त्याच्या पुढची पायरी शून्य अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश आणि मग आपल्याला दोन्ही बाजूत वजा शून्य करायचे मग आता हे कटलं हे कटलं उरलं काय एक्स बरोबर एकशे ऐंशी आणि मग सगळ्यात शेवटी शून्य अंश मापाच्या पूरक कोणाचे बरोबर एकशे ऐंशी अंश आहे ए बघा तुम्ही स्वत आधी करा बरं का तरच तुम्हाला येईल करा बरं मग आता पुढचं गणित शेवटचं गणित आहे करा व्हिडिओला पॉज पुढचं गणित करा नंतर व्हिडिओ पहा पहा सातवं गणित आहे ए अंश दिलेली माहिती पहिली पायरी लायचं नंतर दिलेल्या कोणाचे बरोबर किती दिले इथं किती दिले तेच लिहिलं ए अंश त्याच्या पूरक कोणाचं माप नेहमीप्रमाणे एक्स अंश बांधलं नंतर पूरक कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते पुढं आता हे जे ए आहे हे ए अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश मग आता दोन्ही बाजूतून आपल्याला ए वजा करावे लागतील म्हणून ए अधिक यक्स वजा ए बरोबर एकशेऐंशी अंश वजा ए मग हे एकटलं हे एकटलं उरलं काय एक्स एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा ए ह्याची तर काय वजाबाकी होत नाही काय एकशे ऐंशीमधून ए वजा केले झड येत आहे का नाही हेच तसंच राहतंय म्हणून ह्याला कंस स्वतंत्र करा त्याला डोक्यावर एक अंश द्या आणि मग सगळ्यात शेवटी लिहायचं ए अंश मापाच्या पूरक कोणाचे माप कंसात एकशे ऐंशी वजा ए अंश आहे अशा पद्धतीनं आपण पहिला प्रश्न शिकवून झालेला आहे आता पाहूया दुसरा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आता दुसरा प्रश्न फार सोपा आहे बरं का खाली काही कोणांची मापे दिली आहेत आता हे कोणांची मापं दिली आहेत हां त्यातून जोड्या जुळवून म्हणजे दोघा दोघांच्या जोड्या लावायच्या पूरक कोणांच्या म्हणजे पूरक कोणांच्या जोड्या लावायच्या आणि कोटी कोणांच्या जोड्या तयार करा म्हणजे पूरक कोणाच्या कोणत्या जोड्या आहेत आणि कोटी कोणाच्या कोणत्या जोड्या आहेत हे तयार करायचं मग सगळ्यात आधी तुम्हाला हे माहिती आहे का जर पूरक कोण म्हणलं तर पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश म्हणजे दोन मित्र त्या दोन मित्रांकडे मिळून एकशे ऐंशी रुपये व्हायला पाहिजे समजलं म्हणजे ते पूरक कोणाचे मित्र आता कोटी कोणाच्या जोड्या म्हणजेच काय तर त्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते म्हणजे दोन मित्र आणि त्यांच्या जवळ मिळून किती पैसे असायला पाहिजे नव्वद रुपये आहे का नाही सोपं बघा बीचं माप दिले साठ डीचं दिले पंच्याहत्तर यांचं तीस अंश शून्य अंश नव्वद अंश पन्नास अंश अशा पद्धतीने दिलेत आता जोड्या लावायच्यात हां मग आता सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा आपण बघूया पूरक कोणाचं माप मग आता हे एकशे पन्नास आहे एकशे पन्नासमध्ये किती मिसळल्यावर एकशे ऐंशी होतील हां हां एकदम बरोबर आहे तीस अंश म्हणजे कोणता आला ह्याच्यात एकशे पन्नास जे आणि यन माप कोण जे व माप कोण यन हे झाले पूरक कोण अजून दुसरा पूरक कोण कोणता आला हे बघा एकशे वीस अंश आणि साठ अंश म्हणजे साठ ऐंशी एकशे वीस आता म्हणजे माप कोण बी व माप कोण जी समजलं आता तुम्हाला तोंडी कळायलाय लेखी कसं लिहायचं ते सांगू का तुम्हाला ए चला लिहून घ्या पायऱ्या सांगतो सगळ्यात पहिल्यांदा दोन नंबर टाका असा बांध करा उत्तराचा बान करा आणि लिहा पूरक कोणांच्या जोड्या आणि मग एक एक जोडी लिहून घ्यायचं पहिलं येईल माप कोण बी व माप कोण जी असं लिहायचं एवढं समजलं दुसरी जोडी कोणती माप कोण यन व माप कोण जे आता हे मागं पुढं जरी झालं तरी चालतंय या जे इकडं आलं आणि यन तिकडं गेलं तरी चालतंय आता पूरक कोणाच्या जोड्या समजल्या आता त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे कोटी कोणाच्या जोड्या लिहायच्यात मग लगेच लिहायची पुढची पायरी कोटी कोणांच्या जोड्या पुढील प्रमाणे मग आता पहिली जोडी कोणती आहे माप कोण बी व माप कोण यन आता हे काय आहेत बेटा हे आहेत असे दोन कोण की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश येते का लक्षात किती अंश येते नव्वद अंश म्हणजे मापकोण बी हे साठ आहे आणि मापकोण एन हे किती आहे तीस साठ आणि तीस किती झाले नव्वद अंश पुढची जोडी अजून मापकोण डी व माप कोन एफ आता डी कुठे आहे बघा हे डी पंच्याहत्तर आहे आणि एफ कुठे हे पंधरा म्हणजे पंचाहत्तर आणि पंधरा किती झाले नव्वद अंश म्हणून असं लिहायचं तिसरी जोडी कोणती तयार होईल सगळ्या कोणांच्या मापांची बेरीज करायची एकच कोण कोटी कोण असू शकत नाही दोन कोण असतील तर कोटी कोण तिसरी आहे माप कोन वाय व माप कोण ई हे बघा हे माप कोन वाय आणि मापकोण ई हा नव्वद अंश आणि शून्य अंश हे दोन कोण होते बघा समजलं चला अशा पद्धतीनं दुसराही प्रश्न आपण समजावून सांगितलेला आहे आणि तुम्ही छानपैकी लिहून घेतलात चला आता पाहूया तिसरा प्रश्न हा पायरी अशी करा पूरक कोणांच्या जोड्या पुढील प्रमाणे आहेत तसंच कोटी कोणांच्या जोड्या पुढील प्रमाणे आहेत चला तिसरा पाहूया प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न काय दिलाय तर त्रिकोन एक्स वाय झडमध्ये मध्ये माप कोण वाय बरोबर नव्वद अंश माप कोण यक्स व माप कोण झड या कोणांमधील परस्पर संबंध लिहा असं म्हणले मग फार बरं का प्रकारे कसं करायचं बघा मुलांना शाब्दिक प्रश्न आला रे आला की सगळ्यात पहिल्यांदा काय लिहायचं आता बघा इथं तीन नंबर टाका बाण करा आणि नंतर काय लिहायचं रे दिलेली माहिती एवढं समजलं दिलेल्या माहितीनंतर दिलंय काय आपल्याला ते लिहायचं मग काय दिलंय तर त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये कोन वाय बरोबर नव्वद अंश हे दिलंय हे बघा इथं दिलंय ना मापकोन वाय बरोबर नव्वद अंश त्याच्यानंतर आपल्याला काय दिलंय पुढं आता हे दिलेली माहिती झालं त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते हे लक्षात घ्या मुलांनो त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते मग तीन पायऱ्या समजल्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं मग आता पुढची पायरी काय असेल तर आपल्याला एका कोणाचं माप नव्वद अंश दिलं आहे म्हणजे तिन्ही कोणाचं किती एकशे ऐंशी अंश अंश मग तिथं लिहायचं पण एका कोणाचे माप नव्वद अंश दिलंय मग आता एका कोणाचं माप नव्वद अंश दिलं म्हणजे एकशे ऐंशीमधून नव्वद वजा केले तर उरतेत किती नव्वद आणि ते नव्वद काय आहेत तर उरलेल्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही नव्वद अंश येईल मग आता दोन कोणांच्या मापांची बिरीज जर नव्वद अंश आली तर हे जे यक्स आहे आणि झड आहे यांच्यात परस्पर संबंध काय झाला त्यामुळं कोन यक्स व माप कोन झड हे दोन्ही कोण परस्परांचे कोटी कोण असतील परस्परांचे कोटी कोण असतील नाही कोटी कोण आहेतच आहेत असं लिहा समजलं अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे जर हा प्रश्न फक्त एक मार्कासाठी आला तर तुम्ही डायरेक्ट लिहा कोण एक्स व कोण झड हे परस्परांचे कोटी कोण असतील पण जर हा प्रश्न दोन मार्कासाठी आला तर आपल्याला अशा पद्धतीनं सहा पायऱ्या करणं आवश्यक आहे तुम्ही सगळेजण फेरवहीमध्ये छान पद्धतीनं पायऱ्या लिहा पाहूया पुढचा प्रश्न आता बघूया सराव संच सतरामधला आता चौथा प्रश्न हे सराव संच फार महत्वाचे बरं का मुलांना कोटी कोणांच्या जोडीतील कोणांच्या मापांतील फरक फरक म्हणजे काय रे वाजाबाकी चाळीस अंश असेल तर त्या कोणांची मापे काढा म्हणजे एका कोणाचं माप समजा एक दहा अंश असेल तर दुसऱ्या कोणाचं किती असेल पन्नास अंश म्हणजे दोघात फरक किती आहे चाळीस अंश म्हणजे ह्याचा फरक चाळीस अंश आहे ह्याचा अर्थ काय एका कोणापेक्षा एक कोण चाळीस अंशांनी जास्त आहे मग आता हे कसं सोडवायचं तर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न लिहा मग हे कितवा प्रश्न आहे चौथा मग सगळ्यात पहिल्यांदा काय लिहायचं नंबर चार आणि त्याच्या पुढं ॲरो करायचा म्हणजे तिथं प्रश्न आहे उत्तरपत्रिकेत लिहिताना त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं ते लिहा तर कोटी कोणांची जी जोडी आहे जोडीतील आहे ना मग काय कोटी कोणांच्या जोडीतील एका कोणाचं माप एकसांश अंश मानू ही पहिली पायरी लिहायचं मग एका कोणाचं माप एकसांश अंश मानलंय आपण तर दुसऱ्या कोणाचं ह्याच्यापेक्षा चा चाळीसनं जास्त आहे म्हणून लगेच लिहायचं पुढची पायरी म्हणून त्याच्या दुसऱ्या कोणाचे माप एक्स अधिक चाळीस अंश होय समजलं तुम्हाला हे फरक लक्षात आला लगेच पुढची तिसरी पायरी काय येईल त्याची कोटी कोणांच्या मापांची बेरीज तर किती अंश असते रे नव्वद अंश असते हे तर आपल्याला माहितीच आहे मग मा हा गुणधर्म तिथं लिहायचा आणि मग चौथी पायरी काय येईल दोन कोणांची बेरीज बरोबर नव्वद अंश मग पहिलं कोण काय पकडलं होतं आपण यक्स यक्स अधिक दुसरं कोण एक्स अधिक चाळीस एक्साधिक चाळीस कंसात बरोबर आलं नव्वद अंश मग आता हे कंसात आहेत मग कंस काढून घेतला कंस काढून घेतल्यावर काय आलं यक्स अधिक यक्स अधिक चाळीस बरोबर नव्वद अंश मग आता हे दोन स्वरूप पदे आहेत त्यांची बेरीज होती ह्याच्यासोबत काही नाही म्हणजे एक असतंय आणि ह्याच्यासोबत काही नाही म्हणजे एक असतं एक आणि एक दोन म्हणजे किती आले दोन एक्स अधिक चाळीस बरोबर नव्वद अंश मग आता काय करायचं पुढं त्याच्यानंतर पुढं आपल्याला करायचं आहे हे जे अधिक चाळीस आहेत ते तिकडं जाऊन काय होतील वजा म्हणून दोन्ही बाजूतून चाळीस वजा केलं दोन एक्स अधिक चाळीस वजा चाळीस बरोबर नव्वद वजा चाळीस मग का हे वजा चाळीस कटले हे अधिक चाळीस कटले विरुद्ध चिन्हांची वजा बाकी होते इकडं उरलं फक्त दोन यक्स आणि तिकडं नव्वदमधून चाळीस गेले किती उरले पन्नास दोन यक्स बरोबर आलं पन्नास त्याच्या पुढची पायरी पहा नीट मग आता हे दोन आणि यक्स हे गुणाकारात आहेत मग दोन्ही पदाला भागायचं दोन यक्स छेद दोन छेद बरोबर पन्नास छेद दोन आता मग हे दोन कटले आणि हे दोन कटले इथं उरलं फक्त एक्स बरोबर पन्नास छेद दोन म्हणजे काय बे एक बे बे दोन्ही चार आणि एक उरला बे पंचे दहा पंचवीस म्हणून आपलं उत्तर आलं बरोबर किती उत्तर आलं रे बरोबर पंचवीस आता मला सांगा आपलं बरोबर जर पंचवीस आलं तर त्या कोटी कोणाचा एक कोण आपण एक्स धरला होता मग ते एक्स म्हणजे पंचवीस आला तर दुसरा ह्या एक्सपेक्षा चाळीसनं जास्त आहे म्हणून काय करावं लागल दुसऱ्या कोणाचं माप बरोबर एक्स अधिक चाळीस बरोबर पंचवीस हे एक्स म्हणजे काय पंचवीस पंचवीस अधिक चाळीस बरोबर पासष्ट मग सगळ्यात शेवटी लिहायचं म्हणून त्या कोटी कोणाची मापे बरोबर पंचवीस अंश व साठ अंश आहेत समजला मुलांनो हा पण प्रश्न चला पाहूया मग पुढचा बघूया सराव संच सतरामधला पाचवा प्रश्न काय दिले रे चौकोन पी टी एन एम आता बघा पी टी एम एन एम पी टी एन एम हा आयत आहे हा काय आहे आयत या आकृतीतील पूरक कोणांच्या जोड्या हा आता आयताचा गुणधर्म काय माहिती आहे आयताचा प्रत्येक कोण हा काटकोण असतो मग आता हा प्रत्येक कोपरा कसा झाला रे मुलांनो काटकोण झाला मग मा आता मला सांगा काटकोण म्हणजे किती अंश नव्वद अंश मग किती सोपा आहे ह्याच्या आपल्याला पूरक कोणांच्या जोड्या लिहायच्यात म्हणजे फार सोपा आहे कोणतेही पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश मग आता हे नव्वद अंश आणि हे नव्वद अंश आहेत म्हणजे यातले कोणतेही दोन कोण जर एकत्र केले तर ते पूरक कोणच होत आहे म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ह्याचं उत्तर लिहित असताना पाच नंबर टाकायचा आणि बाण करायचा पाच नंबर म्हणजे कितवा प्रश्न आहे हे पाचवा प्रश्न आहे म्हणून पाच नंबर वहीमध्ये छान लिहायचं बरं का व्यवस्थित परीक्षेमध्ये छान लिहा मग लगेच लिहायचं पूरक कोणांच्या जोड्या पुढील प्रमाणे मग कोणत्या कोणत्या जोड्या आहेत कोण पी व कोण यम कोणतेही दोन कोण घेऊ शकतात तुम्ही कोण पी व कोण यम हे झाले पूरक कोण त्याच्यानंतर कोण टी व कोण यन हे बघा कोण टी व कोण यन त्याच्यानंतर कोण पी व टी हे बघा कोण पी व टी अशा पद्धतीनं कोण यम व कोण यन डबल यू द्यायचं नाही कोण पी व कोण यन कोण यम व कोण टी हे झालं पाचव्या प्रश्नाचं उत्तर समजलं मुलांना तुम्हाला लक्षात आला का प्रश्न आकृती पहा आकृती पाहून हे व्यवस्थित उत्तर लिहा पाहूया पुढचा प्रश्न बघूया सहावा प्रश्न काय दिलंय जर माप ए बरोबर सत्तर अंश तर कोण एच्या कोटी कोणाच्या म्हणजे पहिलं ए कोणाचं कोटी कोण काढून घ्यायचं ए कोणाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाची माप किती म्हणजे जे आलेला कोटी कोण असेल त्याच्या पूरक कोणाची माप किती हे काढायचं आहे हां चला पाहूया उत्तर प्रश्न सहावा जशास तसा लिहून घेतलेला आहे मग काय करायची सुरुवात दिलेली माहिती या बघा दिलेली माहिती लिहिली मग आता आपल्याला काय म्हणलंय दिलेल्या माहितीत काय दिलं आहे ए बरोबर सत्तर अंश ते लिहून घेतलं ए बरोबर किती दिलं सत्तर अंश दुसरी पायरी समजली मुलांनो आता तिसरी पायरी आता तिसऱ्या पायरीत काय दिलंय तर आपल्याला कोटी कोणाचं माप काढायचं म्हणून ह्या कोण एचं सत्तर अंश आहे पण त्याच्या कोटी कोणाचं माप एक्स अंश मानू आणि कोटी कोणाचा गुणधर्म लगेच लिहायचा कोटी कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते समजलं एवढं एक दोन तीन चार पायऱ्या कळाल्या मग संपलं त्याच्यापुढं काय सत्तर अधिक यक्स बरोबर नव्वद अंश मग आता सत्तर आणि एक्स यांची बेरीज नव्वद अंश येते मग आता दोन्ही बाजूतून सत्तर वजा करायचे हे बघा हे सत्तर कटलं हे सत्तर कटलं इथं उरलं एक्स एक्स बरोबर नव्वद वजा सत्तर मग नव्वदमधून सत्तर गेले किती राईट सत्तर गेले उरले वीस एक्स बरोबर वीस अंश इथपर्यंत समजलं मुलांनो आता हे वीस अंश काय आलाय या सत्तर अंशाचा कोटीकोण काय आलाय हे सत्तर अंश कोणाच्या कोटी माप वीस अंश आहे पण आपल्याला प्रश्नात काय सांगितलंय प्रश्नात सांगितलंय एच्या कोटी कोणाच्या म्हणजे आता हे वीस अंश कोटी कोण आलं ना या कोटी कोणाच्या पूरक कोणाचं माप किती आता ह्याच्या हे जे वीस अंश आलं ना उत्तर याच्या पूरक कोणाचं म्हणजे ह्याचं पूरक कोण काढून घ्या अजून मग पूरक कोणाचं माप काढण्यासाठी काय करायचं मुलांना लगेच खाली लिहायचं तर एच्या वीस अंश कोणाचे पूरक कोणाचे माप काढू म्हणून लिहायचं आणि पुन्हा त्याच्या पूरक कोणाचे माप वाय अंश गृहित धरायचं मग वाय अंश गृहित धरलं तर त्याचा गुणधर्म हा लगेच तसेच पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते तुम्ही सोडवलेलंच आहे हे सगळं मग काय वीस अधिक वाय बरोबर एकशे ऐंशी अंश आता हे वीस बेरजेत आहेत तिकडे जाऊन वजा बाकीत म्हणून वीस हे वीस आणि हे वीस कटले वाय उरलं इथं एकशे ऐंशीमधून मधून वीस अंश गेले उरलं साठ अंश म्हणजे वाय बरोबर किती आलं सॉरी एकशे साठ आलं वाय बरोबर एकशे साठ अंश सगळ्यात शेवटी लिहायचं वीस अंश कोणाच्या पूरक कोणाचे माप बरोबर एकशे साठ अंश आहे अशा पद्धतीनं आपण स्टेप बाय स्टेप सहावं गणित पण पूर्ण केला आहे चला विद्यार्थी मित्रांनो पाहूया सराव संच सत्रामधला अगदी शेवटचा प्रश्न काय सांगितलंय कोण ए व कोण बी परस्परांचे पूरक कोण आहेत हे दोन्ही कोण परस्परांचे पूरक कोण आहेत आणि माप कोण ए बरोबर एक साधिक वीस अंश तर माप कोण ए बरोबर किती असा प्रश्न विचारला आहे मग अशा प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात कशानं करायचं दिलेली माहिती मग आता आपला सातवा प्रश्न आहे त्या सातव्या प्रश्नात आपल्याला काय माहिती दिलेली आहे ते लिहायचं मग काय माहिती दिली आहे आपल्याला तर कोण ए व कोण बी हे परस्परांची पूरक कोण आहेत पूरक म्हणजेच काय रे तर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंशी असते ते पूरक कोण मग आता मापकोन बी पण दिले प्रश्नात मापकोन बीचं माप एक्धिक वीस अंश ते पण लिहायचं तीन पायऱ्या समजल्या त्याच्यानंतर चौथी पायरी काय आहे तर पूरक कोणचं गुणधर्म लिहा पूरक कोणांच्या मापाची बेरीज एकशेऐंशी अंश असते तर तुम्हाला आता ह्या उदाहरण संग्रह सराव संच सतरामध्ये हे तुम्हाला आता वाटते तुम्ही पंचवीस ते तीस वेळेस ही ओळलेली आहे त्याच्यामुळं पाठच झाली असेल पाचवी पायरी काय मग मा? माप कोन ए अधिक मापकोण बी ह्या दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश ह्या गुणधर्माप्रमाणे मग आता मापकोण बीचं माप माहिती आहे तर त्याच्यात बीचं माप ठेवायचं माप कोन ए अधिक एक्स अधिक वीस अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आता हे सगळं अधिकाधिकच आहे मग कंस काढून घेऊ कंस काढल्यावर काय येईल कोण ए अधिक एक्स अधिक वीस बरोबर एकशे ऐंशी अंश आता हे वीस इकडे अधिकमध्ये आहेत तिकडे जाऊन कशात जातील वजामध्ये म्हणजे कोण ए अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा वीस झाले मग एकशे ऐंशीतून वीस गेले उरले किती साठ अंश एकशे साठ अंश म्हणून कोण ए बरोबर एक्स अधिक कोण ए अधिक एक्स बरोबर एकशे साठ अंश आला आता हे अधिक एक्स आहे तिकडे जाऊन काय होईल रे वजा मग सगळ्यात शेवटी काय होईल तर ए बरोबर एकशे साठ वजा एक्स आता ह्यांची तर वजा बाकी काही येतच नाही का एकशे साठ वजा एक्स केलं झड येत आहे का नाही म्हणून सगळ्यात शेवटी काय लिहावं लागेल कोण ए माप बरोबर कंसामध्ये एकशे साठ वजा एक्स अंश होय अशा पद्धतीनं संच सतरा हा आपला शिकवून पूर्ण झालेला आहे खूप मेहनतीनं तुम्हाला आम्ही हा सराव संचाचा भाग शिकवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही सगळ्यांनीच खूप छान पद्धतीनं सराव करा वारंवार वाचन करा पाठांतर करा आणि फेरवही कम्प्लीट करा नक्कीच तुम्हाला हा शिकवलेला भाग समजला असेल अशी आशा करतो व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मुलांनो